नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाले असून अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला या क्रमाने आरक्षण काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पळशी सोसायटीने सर्व सभासदांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी तसेच आपल्या खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळवून संस्थेचा कारभार पारदर्शी करण्यासाठी डिजिटल सेवा सुरू केली आहे. अशी सेवा सुरू करणारी ही तालुक्यातील पहिली सेवा सोसायटी आहे. मनसेच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांची व सामान्य जनतेची फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल करावे असे निवेदन पोलीस निरीक्षक घनश्याम बळक व सुप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कोसे यांना देण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार निलेश रंके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी हंगा गावातील झालेल्या विविध विकास कामांची माहिती चंद्रकांत मोडवे यांनी पालकमंत्र्यांना दिली. तसेच हंगा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार थेट ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते झाल्याने नूतन सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्या सत्काराने नवनिर्वाचित सदस्यही भारावून गेले. पारनेर हा सातत्याने दुष्काळी असणारा तालुका पाण्यापासून वंचित राहिला आहे. या तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी व विविध विकास कामांसाठी आमदार निलेश रंके यांनी मास्टर प्लॅन तयार करावा, त्यांच्या मागे हिमालयासारखा उभा राहणार असल्याचे सांगतानाच आमदार निलेश रंके यांच्या मतदारसंघात इतर आमदारांपेक्षा दुप्पट निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. भाळवणी आणि परिसरात काम करणारी भाळवणी ग्रामीण पतसंस्थेचे काम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे अनेक गोरगरीब जनतेचा फायदा झाला आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.